पोरामणी इथं माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त धनेश असलारे मित्रपरिवाराच्या वतीनं सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी इथं माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश अचलारे यांच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा या सोहळ्याचं 12वं वर्ष होतं. संयोजन समितीतर्फे वधूला मणिमंगळसूत्रसह सौभाग्यालंकार शालू तसंच नवरदेवास सफारीसह दोन्ही वधूवरांना हळदीचे कपडे आणि संसारोपयोगी भांडी देण्यात आली. यावेळी वधूवरांची गावातून बग्गीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी विविध धार्मिक मंत्रोच्चारात मंगलमय अक्षता सोहळा पार पडला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, युवा नेते सुदीप चाकोते, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवा नेत्या शीतल म्हेत्रे, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, अशोक देवकते, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख प्रिया बसवंती, सरपंच गायकवाड, नागराज पाटील, विजय राठोड, दशरथ कसबे, राजन जाधव, नागेश गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, श्रीदेवी फुलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी तर आभार अप्पासाहेब हलसंगे यांनी मानले. धनेश अचलारे मित्रपरिवारानं हा विवाह सोहळा आयोजित करून समाज ऋण फेडण्याचं काम केल्याचे गौरवोद्गार काशीपीठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी काढले. सोलापूर मतक्षेत्रातलं हा बोरामणी गावामध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे आज मान्य आदरणीय सिद्धरामजी म्हेत्रे साहेब यांच्या 63वा वाढदिवस निमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा साजरा करत आहे. आजच्या हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित असून आपल्या सर्वांना नववधूवरांना शुभेच्छा दिलेले